आज आपण विस्कूल ऍपच्या माध्यमातून दशांश अपूर्णांक व त्याचं वाचन आणि लेखन हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दशांश अपूर्णांक वाचन व लेखन या घटकाला 14% भारांश देण्यात आलेला आहे. या घटकाच्या अध्ययनासाठी आपल्याला दोन टप्प्यातून हा घटक समजून घेणं आवश्यक आहे. त्यामध्ये व्यवहारी अपूर्णांक, त्याचं वाचन व लेखन, आणि ते व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतरण, त्याचं वाचन व लेखन कसं करावं, या पद्धतीने हा घटक इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यासावयाचा आहे.